मी आरबी धुमाळ, वनक्षेत्रपाल दहिवडी. आपण या तोंडले राखीव वनक्षेत्रामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी तोंडले आणि मोगराळे या दोन्ही गावांच्या वनहद्दीतून जाणारा हा आडवडा या नावानं प्रसिद्ध आहे. या आडवड्याचं पाणी यापूर्वी काम होण्यापूर्वी सगळं पाणी असं पावसाचं निघून जायचं आणि या ठिकाणी जे वन्यप्राणी आहेत त्या वन्यप्राण्यांसाठी किंवा इतर जे पशुपक्षी आहेत त्यासाठी पाण्याची उपलब्धता होत नव्हती आणि त्याचप्रमाणे या परिसरामध्ये टँकरनं पाण्याचा पुरवठा केला जात होता आणि या ठिकाणी पाणी उपलब्ध नव्हतं. आणि या 2015-16 जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत आपण या ओढ्याचा सर्वे या विभागाचे उपविभागीय अधिकारी मुल्लासाहेब आणि मी आणि आमचे कर्मचारी यांनी या परिसराची पाहणी केली आणि या ओढ्यावर साखळी सिमेंट बंधारे बांधण्याचं आम्ही निश्चित केलं की जेणेकरून या परिसरामध्ये पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होईल आणि त्या पाण्याचा उपयोग जलस्त्रोत्र वाढीसाठी, त्याच्यानंतर या परिसरामध्ये पाण्याची उपलब्धता वन्य पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून आम्ही दूरदृष्टी ठेवून या ठिकाणी ही कामं बांधकामं केलेली आहेत. तोंडले या गावाच्या वनहद्दीमध्ये 7 सिमेंटचे नालाबंद बांधलेले आहेत. मोगराळे गावाच्या हद्दीमध्ये 2 वनबंधारे सिमेंट बंधारे बांधलेले आहेत. एकूण या बंधाऱ्यामध्ये जवळजवळ 100 TCM पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे आणि या पाण्याचा उपयोग मान तालुक्यातील या गावांच्या बरोबरच पलटण तालुक्यातील 3-4 गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. पावसाचं वाहून जाणारं पाणी या परिसरामध्ये उपलब्ध झाल्यामुळं या ठिकाणचं वन्यजीवन हे समृद्ध झालेलं आहे आणि त्याचबरोबर इथल्या लोकांनाही जलस्त्रोत्रामध्ये वाढ होऊन या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. प्राण्यामध्ये आत्ता लांडगे, त्याच्यानंतर कोल्हे, ससे आणि विविध असे पक्षी या ठिकाणी आगमन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ते दिवसभरामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या ठिकाणी येताना दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळं इथलं पशुजीवन हे अतिशय समृद्ध झालेलं आहे. हे या पाणी साठवण्याच्या प्रक्रियेमुळं या वनविभागाला झाडं वाढीसाठी त्या पाण्याचा उपयोग आपल्याला करता येणार आहे. त्याच्यामुळं